नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. जय महाराष्ट्र सगळे. आय होप सगळे व्यवस्थित असाल. बिफोर स्टार्ट दिस व्हिडिओ, मला थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे की आय थिंक आता मी जरा ब्रेक घेतला पाहिजे व्हिडिओज बनवण्यापासून, कारण जसा रिस्पॉन्स पाहिजे तसा रिस्पॉन्स मला मिळत नाही आहे. आणि त्याचं कारण मे बी असू शकतं की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत नाहीत. जर व्हिडिओ बघणारेच कोण नसेल तर मग व्हिडिओ बनवून फायदा तरी काय. सो आय थिंक आय विल टेक अ गॅप अँड आय विल प्रोबॅबली कम बॅक, आय डोंट नो व्हेन एव्हर. आपण आता हा व्हिडिओ स्टार्ट करूया. आपण क्यू एन ए करूया. काही प्रश्न विचारले होते आपल्या सबस्क्रायबर्सने आपल्याला, तर ते प्रश्नांची उत्तरं आज मी इथे देतो. गायत्री मेस्त्री म्हणून आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारलेला मला की आय एम वर्किंग इन सिंगापूर बेस्ड शिपिंग कंपनी इन मुंबई, एनी सजेशन हाऊ टू गेट जॉब इन शिपिंग कंपनी इन सिंगापूर. पहिली गोष्ट अशी, ज्या लोकांकडे व्हिसा आहे आत्ता आणि जे इंडियामध्ये आहेत किंवा दुसऱ्या देशामध्ये आहेत, त्यांना जर परत यायचं असेल तर त्यांनासुद्धा स्वतः 5 ते 6 वेळा इकडच्या गव्हर्नमेंटला अप्लाय करावं लागतं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट अप्रूव्ह करते. 3 मिनिमम 5 to 6 वेळा ते रिजेक्टच होतं मोस्ट ऑफ केसेसमध्ये. लकीली 2-3 अटेम्प्टमध्ये पास होतं. विचार करा, जर ज्यांच्याकडे ऑलरेडी एम्प्लॉयमेंट पास आहे इकडचा, इकडचा व्हिसा आहे, त्यांनासुद्धा रिटर्न येण्यासाठी एवढे कष्ट घ्यावे लागतात, तर ज्यांच्याकडे व्हिसा नाही आहे त्यांच्यासाठी किती हार्ड असेल. पहिली गोष्ट, सिंगापूरने आता बाहेरच्या लोकांना घेणं ऑलमोस्ट स्टॉप केलं आहे, स्पेशली इंडियन्सला, कारण इंडियन्स लोकांची संख्या इकडे भरपूर जास्त आहे. दुसरी गोष्ट, देर इज नो स्पेसिफिक वे टू अप्लाय जॉब इन सिंगापूर ऑर टू गेट जॉब इन सिंगापूर. जर तुम्ही ऑस्ट्रेलियाचं बघाल तर तिकडे प्रॉपर स्टेप्स आहेत, प्रॉपर वे आहेत. कॅनडाचं बघाल तर तिकडे प्रॉपर स्टेप्स आहेत, हाऊ यू विल गेट जॉब इन कॅनडा अँड हाऊ टू अप्लाय. बट सिंगापूरचं तसं नाही आहे, काही असं स्पेसिफिक स्टेप्स नाही आहेत. तुम्हाला मी सजेस्ट करतो, जेव्हा हे सगळं क्लिअर होईल त्यानंतर तुम्ही बऱ्याचशा वेबसाईट आहेत, इंडीड वगैरे, त्या वेबसाईटवरती तुम्ही जॉब अप्लाय करा. सेकंड वे असा आहे की कुणाचा रेफरन्स असेल, स्ट्रॉंग रेफरन्स, हा स्ट्रॉंग रेफरन्स पाहिजे, त्या रेफरन्सद्वारे तुम्ही येऊ शकता. तिसरी गोष्ट अशी की तुमचं क्वालिफिकेशन तेवढं चांगलं पाहिजे, कारण इकडच्या कंपन्यांना, इकडच्या सिंगापूर गव्हर्नमेंटला रिझन द्यावं लागतं की तुम्ही हा स्किल असलेला लेबर बाहेरून का अपॉइंट करताय, आपल्या सिंगापूरमध्ये हा लेबर नाही आहे का, किंवा ही व्यक्ती नाही आहे का, किंवा हे स्किल्ड लेबर आपल्या सिंगापूरमध्ये नाही आहेत का. जर नसतील तरच तुम्ही बाहेरून अपॉइंट करा. त्यासाठी तुमचं स्किल, तुमचा एक्सपिरियन्स, ह्या खूप गोष्टी मॅटर करतात. सो देर इज नो स्पेसिफिक वे. आणि त्या दिवशी माहिती, तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर मी खानसामा रेस्टॉरंटमध्ये गेलेलो, तिथे तो मुलगा काम करतो, तर त्याच्याशी आम्ही बऱ्याच गोष्टीची चर्चा केली. आणि त्यानंतर असं आढळून आलं की त्याचं तर क्लिअर म्हणणं होतं की तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्हाला एजंट अपॉइंट करावा लागेल आणि एजंट थ्रूच तुम्ही इकडे येऊ शकता. बट एजंट, दे विल चार्ज यू ऑलमोस्ट 4 to 5 lakhs ऑर 5 to 6 lakhs, मे बी डिपेंड्स ऑन द सिच्युएशन अँड तुमचं एज्युकेशन वगैरे. सो दीज आर द थिंग्स विच मॅटर्स अ लॉट. सो देर इज नो स्पेसिफिक वे टू गेट जॉब इन सिंगापूर. आता आपण दुसरा क्वेश्चन घेऊया. अमय राऊत म्हणून आहेत, त्यांनी प्रश्न आहे, त्यांचे बरेच प्रश्न होते की तुम्ही सिंगापूरमध्ये रेंट किती देता, किंवा बरेच असे जेवणाचं वगैरे काय करता, तुमचा रुटीन काय आहे, तर ते मी तुम्हाला आता सांगतो. सिंगापूरमध्ये मी रेंट देतो किंवा सिंगापूरमध्ये राहण्यासाठी किती खर्च लागतो किंवा खाण्यापिण्यासाठी किती खर्च लागतो, त्याचा व्हिडिओ मी फुल फ्लेज व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, त्यामुळे तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता. बट तरीसुद्धा तुम्हाला परत सांगतो, मी इथे सिंगापूरमध्ये $650 रेंट पे करतो एक स्मॉल बेडरूमसाठी. जेवणाचं झालं तर जेव्हा नवीन नवीन जोश होता तेव्हा मी घरी बनवायचो, 12 तासाची ड्युटी करायचो आणि घरी येऊन जेवण बनवायचो. बट तो जोश हळूहळू कमी झाला आणि नंतर मी फुल फ्लेज मी बाहेरूनच ऑर्डर करतो जेवण हॉटेल्समधून. असा मेस वगैरे हा प्रकार माझ्या आजूबाजूला नाही आहे. सिंगापूरमध्ये मेस वगैरे आहेत, मी फेसबुक ग्रुपवरती वगैरे बघतो तर असतात, काही लोक फूड प्रोव्हाइड करतात डिलिव्हरी. बट मी बाहेरून ऑर्डर करतो 2 टायमचं जेवण, त्याच्यासाठी मला मिनिमम डॉलर्स जातात, एव्हरेजली $15. त्याच्यामध्ये मी ब्रेकफास्ट जो आहे मॉर्निंगचा मी घरीच करतो, जर माझी मॉर्निंग शिफ्ट असेल तर. इव्हिनिंग नाईट शिफ्ट असेल तर इव्हिनिंगचा जो ब्रेकफास्ट असतो तो मी घरी करतो. तर ब्रेकफास्टमध्ये मी नॉर्मली ओट्स वगैरे कन्झ्युम करतो, प्रोटीन पावडर्स वगैरे असतात, अजूनपर्यंत मी घेतली नाही आहे, बट प्रोटीन्स पावडर आय विल सजेस्ट इकडे येऊन तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिशन्स वगैरे मिळेल. प्लस कॉफी वगैरे, ते नॉर्मल बिस्किट वगैरे, ब्रेड, ते मी घरी करतो, तर त्याचा मला काही जास्त इश्यू येत नाही. मी व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळे माझा बराचसा एक्सपिरियन्स आहे की इकडे अजूनपर्यंत व्हेजिटेरियन फूडचा मला इश्यू झालेला नाही आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही बिंदास राहा, काही इश्यू नाही आहे. पुढचा प्रश्न आहे अमित शिंदे यांच्याकडनं की सायकलचे रूल्स काय आहेत इकडे. तर
मित्र असं आहे की सायकलिंगसाठी इकडे काही स्पेसिफिक रूल नाही आहे. एकच रूल मला माहिती आहे, तो म्हणजे टेल लाईटचा. टेल लाईट, रेड लाईट जी असते पाठीमागे लावायची ती कंपल्सरी आहे सिंगापूरमध्ये. ती नसेल तर तुम्हाला फाईन लागतो. किती फाईन लागतो आय डोंट नो. आणि दुसरा एक हेल्मेटच्या बाबतीत मी थोडासा कन्फ्यूज आहे, कारण त्याच्यामध्ये मला काही प्रॉपर असं स्पेसिफिक मिळालं नाही. बट मी हेल्मेट घेतलेलं आहे, माझ्या त्या हेल्मेटच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे. तर काही एक दोन इन्सिडेंट घडलेत सिंगापूरमध्ये. सायकलिंगची लेन स्पेसिफिकली नाही आहे रोडवरती. तर रोडवरती तुम्ही सायकल चालू शकता तसा काही प्रॉब्लेम नाही, बट तुम्ही हेल्मेट वगैरे घाला आणि पाठी रेड लाईट असणं फार गरजेचं आहे. फुटपाथवरून तुम्ही सायकल कुठूनही चालू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुम्ही हायवेवरती सायकल चालू शकत नाही, हायवेवरती सायकल बॅन आहे. तर हे काही रूल्स मला माहिती आहेत नॉर्मली, ते मी तुम्हाला सांगितले. सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर मी प्रॉपरली दिले आहेत असं मला वाटतं. जर काही अजून क्वेश्चन्स असेल तर मला इंस्टाग्रामवरती विचारू शकता तुम्ही. इंस्टाग्राम आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेला आहे. दिस इज इट गाईज. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या चॅनेलला. जर व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला तर मे बी व्हिडिओ बनवेन पुढे. नाही रिस्पॉन्स आला तर थोडा गॅप घेईल, थोडासा ब्रेक घेईल आणि परत येईल. सो भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. कधी व्हिडिओ येईल माहीत नाही. तोपर्यंत जय महाराष्ट्र. बाय.